मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. ग्रामीण डाक सेवक 2018 हा आहे निकाल. तर मित्रांनो, 2018 नेमका कट ऑफ हा कशा प्रकारचा होता आणि 2019 परभणी या विभागाचा कट ऑफ हा कशा प्रकारे असू शकतो यावर माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, 2018 एकूण 1800 जागेवर GDS ग्रामीण डाक सेवकची भरती झालेली होती आणि त्यामध्ये परभणी विभागाचा कट ऑफ आणि रिझल्ट हा अशा प्रकारचा आहे. तर 2019 याच्या विरोधात म्हणजे याच्या डबलनं एकूण 3650 जागेसाठी भरती ही होत आहे आणि 2019 EWS हे नवीन आरक्षण लागू झालेलं आहे. तर 2018 तुलनेमध्ये 2019 जागा ह्या डबलनं वाढलेल्या आहेत, त्यामुळे कट ऑफ हा जास्तीत जास्त 4 ते 5% कमी हा जाऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण हा कट ऑफ बघायचा आहे. तर 2018 OBCचा जो कट ऑफ होता परभणी विभागाचा तो 87.86 आता आपण बघू शकता. यानंतर इतर प्रवर्ग बघूया. खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ हा परभणी विभागाचा होता 87.08 खुला प्रवर्ग. यानंतर SCचा जो कट ऑफ गेला होता परभणी विभागाचा 2018 तो 88.46 आणि ST कट ऑफ हा होता 82.46. तर मित्रांनो, 2019 याच प्रवर्गाचा कट ऑफ हे 4 ते 5% कमी आलेला आपल्याला दिसेल. अशा प्रकारचा हा 2018 परभणी विभागाचा कट ऑफ हा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि 2019 मी सांगितल्याप्रमाणे कट ऑफ हा राहू शकतो. त्याचबरोबर ऑल महाराष्ट्राचा कट ऑफ हा कशा प्रकारे असेल त्यावरसुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे. त्याचबरोबर इतर विभागाबाबत कट ऑफची माहिती देणारे व्हिडिओ दिलेले आहेत, तेसुद्धा आपण बघू शकता. मित्रांनो, 20 प्रेफरन्स आपल्याला पोस्ट ऑफिसचे द्यायचे आहेत, ते काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या काही आपली मार्क्स आहेत 10वीचे त्या पर्सेंटेजच्या प्रमाणे आणि अंदाजे कट ऑफ हा कुठपर्यंत असू शकतो, कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या पोस्ट ऑफिसचा, त्याप्रमाणे आपले पोस्ट ऑफिस निवडले गेले पाहिजेत. जर पोस्ट ऑफिस निवडताना काही चुकी झाल्या तर आपल्याला जास्त गुण असूनसुद्धा GDSची पोस्ट ही मिळू शकत नाही. परंतु कमी पोस्ट आपल्याला कमी मार्क्स जरी असतील परंतु आपण व्यवस्थित पोस्ट ऑफिसची निवड केली तर आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्याच प्रेफरन्समध्ये ते पोस्ट ऑफिस मिळू शकतो आणि ही पदसुद्धा मिळू शकतं. त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.